लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड भागात भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून गेल्याच आठवड्यात 10 शाळकरी मुलांचे अक्षरशः या श्वानांनी लचके तोडले। यातील काही गंभीर जखमी मुलांवर अजूनही बिटकोर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान या परिसरातून फिरताना आता पादचारी आणि वाहनचालकांमध्ये श्वानांसंदर्भात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नाशिक रोड परिसरातील जेल रोड भाग तसेच वज्रेश्वरी नगर, टाकेकर नगर, राजाराम नगर अशा ठिकाणी या भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून या भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मनसेच्या वतीने केली जाते। अन्यथा नाशिक रोड विभागीय कार्यालयात ही भटकी श्वान आणून सोडण्यात येतील असा सज्जड इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे। मनसेचे पदाधिकारी ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेतली असून तातडीने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल, भटक्या श्वानांना नाशिक रोड विभागीय कार्यालयात आणून सोडण्यात येईल असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। नाशिक रोड जेल रोड इथे भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहे। लहान मुलांवर हल्ले होत आहे, लहान मुलांचे लचके तोडले जात आहे आणि नाशिक रोड महानगरपालिकेला विनंती देखील केली की तुम्ही लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, परंतु नाशिक रोड महानगरपालिकेने कुठली दखल घेतलेली दिसत नाही आणि म्हणून नाशिक रोड महानगरपालिकेला धमकीवाजाचा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात येत आहे की जर 2 दिवसामध्ये तुम्ही ही डॉग वॅन जर तिथे घेऊन कुत्रे जर पकडले नाही तर ते कुत्रे आम्ही पकडून तुमच्या दालनामध्ये येऊन सोडू, नाशिक रोड महानगरपालिकेमध्ये आम्ही ते कुत्रे आणून सोडू जर तुम्ही याच्यावरती दखल घेतली नाही, कारण की लोकांना खूप त्रास होत आहे। 2-व्हीलरवाल्यांवरती हल्ले होत आहे, मुलांवरती हल्ले होत आहे, वयस्करांवरती हल्ले होत आहे आणि नाशिक रोड महानगरपालिका करते काय हा आमचा प्रश्न आहे। म्हणून लवकरात लवकर यांनी ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ही धमकीवाजा इशारा आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।